श्री दत्तात्रयांचं जागृत देवस्थान म्हणजे सांगली जिल्ह्यातील श्री दत्त औदुंबर। दत्तक्षेत्राच्या तीन महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रापैकी हे एक महत्त्वाचं आहे। नरसिंह सरस्वती यांचं स्थान म्हणजे श्री क्षेत्र औदुंबर आहे। औदुंबर हे महाराष्ट्रातील आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक केंद्र म्हणूनही ओळखलं जातं। सांगली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांपैकी श्री क्षेत्र औदुंबर हे एक श्री दत्तात्रयांचे जागृत स्थान आहे। पलूस तालुक्यात भिलवडी गावाजवळ कृष्णा नदीच्या पवित्र काठी रम्य वनश्रीमध्ये हे देवालय आहे। देवालयामध्ये श्री दत्तांच्या पादुका आहेत। नरसिंह सरस्वती आणि श्रीपाद ऋषी वल्लभ हे दत्ताचे दोन अवतार आहेत। नरसिंह सरस्वती यांचं स्थान म्हणजे श्री क्षेत्र औदुंबर। औदुंबर स्थान आहे। इथे कृष्णामाई दक्षिण वाहिनी आहे आणि त्या 13 वर्ष हे स्थान आहे। बहुतेक दत्तांची जी स्थानं अशी निर्जन स्थळी आणि नदीकाठी अशी झाडीमध्ये आहेत आणि जवळजवळ ही 700 वर्षापूर्वीची हकीकत आहे आणि अजूनही आम्ही पूजा लोक वंश परंपरेनं तिची पूजा करतो। पलीकडे जे भुवनेश्वरी देवीचं देऊळ दिसतं आहे तिथं एक कोल्हापूरचा विप्र आला होता, त्याला विद्या पाहिजे म्हणून त्यानं त्या भुवनेश्वरी ठिकाणी 3 दिवस अन्नपाणी न घेता अंबाबाई ठिकाणी त्यानं धरणं धरलं आणि त्याला साक्षात करा अंबाबाईचा की तुला विद्या पाहिजे तर पलीकडं नरसिंह सरते पलीकडं जा, औदुंबराच्या वृक्षाखाली दत्त महाराज आहेत, तुला विद्या देतील म्हणून तो ब्राह्मण इथं आला आणि त्यापासून हे स्थान प्रगट झालेलं आहे। श्री दत्त अवतार नृसिंह सरस्वती यांनी काशी इथं संन्यास दीक्षा घेतली। तीर्थस्थानांना भेटी देत ते संचार करू लागले। कृष्णा काठचा हा निसर्ग पाहून महाराजांचे पाय इथंच स्थिरावले। त्यांनी शके 1325च्या सुमारास औदुंबर वृक्षास्थळी तपश्चर्या सुरू केली। 4 महिने त्यांचा इथं मुक्काम होता। त्यानंतर महाराजांनी भक्तांनी साकडं घातल्याप्रमाणे औदुंबर वृक्षाच्या खाली पादुका रूपानं निरंतर वास करेन असं आश्वासन देऊन प्रयाण केलं। त्यानंतर ते नरसिंहवाडी या ठिकाणी गेले। त्यांनी ठेवलेल्या पादुकांची आजही पूजा केली जाते। श्रींचे इथं पंचामृत, रुद्राभिषेक, पवमानाभिषेक वगैरे नित्य पूजा सुरू असते। 12:30 वाजता श्रींची महाआरती होते, त्यानंतर महाप्रसाद असतो दत्तभक्तांना, त्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता सायंकाळी आरती असते, त्याच्यापूर्वी 5:30 वाजता श्रींचा जन्मकाळ होतो, त्या जन्मकाळासाठी फार मोठ्या प्रमाणात लोक इथं गर्दी करतात। श्री क्षेत्र औदुंबर या ठिकाणी 1870 मंदिर बांधण्यात आलं। मंदिराच्या उत्तरे श्री शिवशंकरानंद मठ तसंच श्री नारायण तीर्थ स्वामी मठ आहे। दत्त मंदिराच्या पूर्वेस पैल तीरावर आदिमाता श्री भुवनेश्वरी मंदिर आद्य शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते। माझ्या आई वडिलांच्या मुळे मला ही सवय लागली। लहानपणापासूनच त्यांच्याबरोबर मी पण देवदर्शनाला यायचे आणि त्यामुळेच मी पण इथं व्रत वगैरे असे केलेले आहेत आणि मला खूप ह्याचा अनुभव आलेला आहे दत्त महाराजांचा आणि सगळ्यांनी अशीच सेवा करावी। इथला परिसर अत्यंत रम्य आहे, तसंच मंदिर दगडी रेखीव आहे। औदुंबर येथील कृष्णेचा डोह रमणीय आणि लोभस असा आहे। 2 मंदिरांच्या मध्ये कृष्णेचा डोह आहे। नदीतून भाविकांना नेआण करणारी नौका या ठिकाणी असते। नृसिंह सरस्वतीच्या निर्वाणदिनी फुलांनी सजवलेला पाळणा सोडला जातो। बाजूला सुंदर घाट बांधण्यात आलाय। मार्गशीर्ष मध्ये दत्त जयंतीस दत्त जन्मोत्सव आणि महाप्रसाद होतो, तसंच श्री नरसिंह सरस्वती निर्वाण महोत्सव होतो। माघ वद्य पंचमीला गुरुपादुकांची महापूजा होते, त्या दिवशी गावातून पालखी निघते। क्षेत्राचं महत्व हे असाधारण आहे। या ठिकाणीच नरसिंह सरस्वती महाराजांनी चतुर्मास पूर्ण केला आणि त्यांच्या तपसामर्थ्यानं ही भूमी पावन झालेली आहे, पवित्र झालेली आहे। श्री क्षेत्र औदुंबर तीर्थक्षेत्राचे एक पुजारी म्हणजे स्वर्गीय हनुमंत जोशी अर्थात कवी सुधांशु यांनी उत्तमोत्तम गीतांची उधळण अवघ्या आसमंतात उधळली। दत्त दिगंबर दैवत माझे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दे माझा विठू सावळा, गुरु दत्त पाहिले कृष्णातीरी यासारख्या गीतांनी आज औदुंबर तीरावरचे हे शब्द प्रत्येक मराठी मनात दत्तक्षेत्र निर्माण करिले। अशा या औदुंबर तीरावरील मंदिरात एकदा नक्की या आणि मनाच्या गाभाऱ्यातल्या दत्ताला एकदा नक्की उजळवून टाका। रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सांगली।